जळगावात मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढल्यासंदर्भात जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढून पट्ट्यानं अमानुष मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. जामनेर तालुक्यातल्या वाकडी गावातल्या मालकाच्या शेतातल्या विहिरीत पोहायला गेल्यानं ही अमानुष मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण करणारा व्यक्ती त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करून पट्ट्यानं जबर मारहाण करत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या व्यक्तीकडे ही दोन्ही मुलं कामाला असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान लहुजी साळवे संघर्ष समितीनं या घटनेचा तीव्र निषेध करत अट्रॉसिटीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र या संदर्भात कोणतीही तक्रार आलेली नसल्याचा दावा तालुक्यातल्या पहूर पोलिसांनी केलेला आहे. हा तो व्हिडिओ आहे जो व्हायरल झालेला आहे. जळगावातल्या जामनेर तालुक्यातला हा सगळा प्रकार आहे. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विकास भदाणे यांच्याकडून. विकास, नेमकं काय घडलेलं आहे आणि याबाबत पोलीस तक्रार न आल्याचा दावा करतायत, कितपत तथ्य आहे? ते अतिशय संतापजनक ही घटना आहे. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातली ही घटना आहे. त्या ठिकाणी जे बालक आहे, साधारणतः 12 ते 15 वर्ष वयोगटातले बालक आहेत आणि ते बालक जो मारहाण करतोय आरोपी संशयित, त्याचा अजून उल्लेख नाही किंवा त्याचं नाव अजून समोर आलेलं नाही. त्याच्या शेतामध्ये काम करणारी मुले आणि त्या गेल्या काही दिवसापासून ते शेतामधल्या विहिरीमध्ये पोहत असताना ते त्या ठिकाणी त्या मालकाने त्यांना हटकले. बऱ्याच अंतरापर्यंत त्याला पाठलाग करावा लागला आणि त्याच्यामुळे त्याने त्या दोघं मुलांना पकडून त्यांना त्या ठिकाणी एका घरामध्ये घेऊन त्या ठिकाणी त्यांना अमानुष मारहाण केलेले. अतिशय या प्रकारामुळे काही ज्या मातंग समाजाच्या संघटना असतील किंवा पदाधिकारी असतील ते अतिशय चिडलेले आहेत. या संदर्भात पोलिसांचा असं पवित्र आहे की ज्यावेळेस एखादी तक्रार दाखल तक्रार येईल त्याच्यानंतर पोलीस या ठिकाणी गुन्हा दाखल करतील. परंतु विकास असेच संपर्कात राहा आपल्या बरोबर. आता सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आहेत, आपण त्यांच्याकडून ऐकूया. दिलीप कांबळेजी, जळगावमध्ये जामनेर तालुक्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे. दोन मातंग समाजाच्या मुलांना त्यांच्या मालकानं पट्ट्यानं नग्न करून पट्ट्यानं मारहाण केलेली आहे. याबाबत पोलीस म्हणत आहेत की त्यांच्याकडे तक्रार आलेली नाहीये, मात्र याबाबत आता तुम्ही काय करणार आहात? नाही, असं आहे, मी ही बातमी पाहिल्यानंतर SP शी बोललो. कराळे म्हणून SP आहेत, त्यांनी सांगितलं की 2-4 वेळा ही मुलं त्या ठिकाणी पोहायला येत होती. तर त्या माल नौकर, जो लोहार नावाचा नौकर आहे त्यांचा, त्यांनी आणि या मालकांनी देखील सांगितलं होतं की बा पिण्याचं पाणी किंवा शेतीसाठी आहे, तुम्ही पोहायला येऊ नका. आणि त्यांनी त्याला 2-3 दिवसापूर्वी मग ते ऐकलं नाही म्हणून असं त्यांनी मारहाण केलेली आहे, हे सत्य आहे. त्याच्यानंतर मग SP मला आत्ता असं सांगितलं की ते मारहाण केलेले जो आहे तो लोहार नावाच्या त्या वीर मालकाच्या नौकरांनी त्यांना मारहाण केलेली आहे आणि या मालकांनी तो व्हिडिओ शूटिंग केला आणि ते काल काहीतरी सगळीकडे व्हॉट्सअपला वगैरे पाठवलं. हे SP मग असं मला सांगितलं की त्या मालकालाही अटक केलेली आहे, त्या नौकराला अटक केलेली आहे, त्याच्यावर मारहाण केल्याचाही गुन्हा दाखल केला, 324 दाखल केलेले आहे, किंवा अशा प्रकारचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केला म्हणून त्यांच्यावर देखील तो गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांना आज कोर्टात पाठवलेला आहे. धन्यवाद दिलीप कांबळेजी, Z24 तासकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. जळगाव जिल्ह्यातली ही घटना आहे आणि यामध्ये आत्ताच खुद्द सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या मालकाला आणि त्या ज्यांनी मारहाण केली त्या मालकांच्या नोकरांना देखील अटक केलेली आहे. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया. आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी विकास भदाणे. विकास, आताच ही माहिती हाती आलेली आहे, खुद्द सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी ही माहिती दिली, ती म्हणजे त्यांनी तिकडच्या SP शी बोलून ही पुढे कारवाई करायला आदेश दिलेले आहेत. पण हा सगळा प्रकार घडल्यानंतर मात्र ताबडतोब कारवाई झालेली नाही, हेही तितकंच खरं आहे, काय सांगाल? बरोबर आहे माली, साधारणतः 3-4 दिवस या घटनेला घडलेलं आहे. जेव्हा ही घटना व्हायरल झाली सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यावेळेस त्याच्यावर टीका व्हायला लागली, त्याच्यानंतर पोलिसांनी हा पवित्रा घेतलेला आहे. पोलिसांचा आतापर्यंत हा पवित्रा होता की अजून या तक्रार कुठली दाखल झाली नाही, तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर आम्ही साधारणतः जो नेहमीचा पोलिसांचा ओरा असतो की तक्रार आल्यानंतर आम्ही या पद्धतीने फिर्याद दाखल करू, परंतु सुमोटो पोलिसांनी या ठिकाणी कंप्लेंट दाखल करून घ्यायला पाहिजे जेव्हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये फिरला त्याच्यानंतर. परंतु उशिरा का होईना, पोलिसांनी कारवाई केलेली आहे, त्याचं स्वागतच आहे. परंतु एकंदरीत ही जी अमानुष घटना आहे वेळी दखल घेणं या ठिकाणी महत्वाचं होतं, कारण की मातंग समाजा किंवा इतर जे मागासवर्गीय संघटना त्या अतिशय संतापजनक प्रतिक्रिया या संदर्भात व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर किंवा ही घटना घडल्यानंतर मग या दोन मुलांकडून किंवा त्यांच्या समाजाकडून तक्रार आली नव्हती का, काय नेमकं त्यात सांगाल?
हेमाली जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस गावकर काही गावकर सुद्धा त्या ठिकाणी बघायची भूमिका घेत होते. काही लोकांनी त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये शूट केले सगळ्या घटनाक्रम. मात्र त्या तो जो मालक आहे शेताचा त्याला कोणी आवर त्या ठिकाणी घातलेला नाही. वेळी त्याला आवर घातला असता ते कदाचित ती घटना सुद्धा ठरू शकली असती. मात्र अनेक लोकांनी त्या ठिकाणी बघ्याची भूमिका घेतलेली आहे. एकंदरीत त्या ठिकाणी जर तसं म्हटलं तर जे बघ्याची भूमिका घेत होती या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी कंप्लेन दाखल व्हायला पाहिजे, जेणेकरून अशी जी घटना भविष्यात घडायला नको किंवा आपल्या समोर एखादी जेव्हा घटना घडते त्या संदर्भात त्या ठिकाणी रोखणं हे सुद्धा आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्या ठिकाणी कर्तव्याला त्या ठिकाणी अनेक जण मुकलेले आहेत. ही मुलं पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पोहत होती आणि त्यांना तसं न करण्यास बजावून देखील त्यांनी पुन्हा ते त्या विहिरीत पोहले असं सांगितलं जाते आणि म्हणून त्यांना त्यांच्यावर ही अशी कारवाई केली गेली. मात्र निश्चितच हे खेदजनक आहे, निषेध करण्यासारखं आहे. पण या ही मुलं आता सध्या कुठे आहेत, त्यांच्यावर नक्कीच मानसिक आघात काही झालाय का? मुलं सुरक्षित आहेत, मुलं त्यांच्या पालकांकडेच आहेत. कारण की या ठिकाणी शेवटी हा गावातला प्रश्न आहे, गावातून मिटवण्यात तो आलेला आहे. त्यामुळे परंतु कोणत्याही मानसिक म्हणजे एकंदरीत त्यांच्यावर मानसिक धक्का या मुलांवर पोहोचलेला आहे. आणि त्यांनी त्या ठिकाणी कबूल सुद्धा केलं की नव्याने आम्ही अशी कुठली चूक करणार नाही असं ते त्या माणसाला वारंवार सांगतात. तरी सुद्धा त्यांनी ती मारहाण केलेली आहे. मुलंही आपल्या त्यांनी जी चूक केली आहे ते चुकीची त्यांनी माफी सुद्धा मागितलेली आहे. मुलंही सध्या सुरक्षित आहे, त्यांना किरकोळची इजा झालेली होती त्याच्या संदर्भात त्यांनी उपचार केलेला आहे. नक्कीच हा निंदाजनक आणि खेदजनक असा हा प्रकार आहे. मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. त्यांची चूक ही होती की त्यांच्या मालकाच्या शेतातल्या विहिरीत ते पोहले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर हा असा प्रकार घडलेला आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.